अशा माणसांना भेटणं कितीतरी दिवस अपॉइंटमेंट घ्यावं लागतं, वेटिंग करावं लागतं, तर हे अचानकमध्ये मला तर खूपच मोठं सरप्राईज भेटलेलं होतं. मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि खूपच हारावून गेलेली होती मी, तर खूपच भारी वाटत होतं मला त्या दिवशी आणि खूप ऊर्जा भेटली भेटत होती त्यांच्याकडून. सगळे जे होते खूप खुश झाले होते, जेवढे काही अचानकमध्ये आले होते त्यांना खूपच म्हणजे शॉक लागलं होतं. एवढं म्हणजे खरंच हे नशीब लागतं की भेटणं असं सहजासहजी भेटत नाही ते कुणालाही. त्यांना भेटायला कितीतरी वेटिंग असतं आणि अपॉइंटमेंट असतात, काय काय प्रोसेस असतं, ते अचानकमध्ये घडलेलं मला तर खूपच भारी वाटत होतं. तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत मंडळी. खूप जणांना ट्रेनचा प्रवास नको वाटतो, पण आम्हाला चेंबूरमधून स्टेशन एकदम आमच्या जवळच आहे, दारात ट्रेन असल्यासारखं वाटतं. आम्हाला हाच प्रवास परवडतो म्हणून आम्ही याचाच प्रवास करतो ट्रेनचा. तर याच्या आधी CST बघा, खूप छान असं बाजूला CST स्टेशनच्या बाजूलाच एक सेंट जॉर्ज हॉस्पिटल म्हणून आहे दाताचा, खूप छान तेही हॉस्पिटल आहे, पण गर्दी जाम असते तिथं. सकाळी 7 जावं लागायचं. तर नंतर आम्ही DY पाटील चॉईस केला, त्याच्यानंतर आम्हाला हे हॉस्पिटल माहिती झालेलं आहे. खूप छान इथंही स्टॉप आहे आणि फायनान्शियली जे बी आपले प्रॉब्लेम असतील त्याच्यातही खूप छान असं हेल्प भेटते आणि अर्ज करून द्यावं लागतं तेव्हाच आपल्याला हेल्प भेटते. तर खूप स्टॉप छान आहे, खूप पॉश आहे, प्रत्येक म्हणजे सगळे फिजिओथेरपी, परत हाडाचे डॉक्टर, पातीचे डॉक्टर, परत सगळे कातडी रोगाचे डॉक्टर, सगळे डॉक्टर इथं असतात. तर खूप छान आहे. तुम्हालाही माहिती हवी असल्यास प्लीज मेसेज करा, मी तुम्हाला नक्की ॲड्रेस सांगेन इथला. ज्यांना कुणाला माहिती नाही त्यांच्यासाठी सांगत आहे मी. आणि जेव्हा आम्ही बाहेर पडलो मंडळी, आम्हाला माहिती नव्हतं की पुढे काय आहे. दादरमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि तिथं त्यांनी पूजा अर्चना करून बाहेर आले आणि तोपर्यंत आम्ही इथं उभे होतो. माहिती झालं की नंतर पुढे पोस्टर वगैरे लागले होते, त्याचं ते सगळं बघून समजलं होतं की आम्ही शाळा आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता पोलीस बंदोबस्त जे आहे, ट्रॅफिकला तोंड द्यावं लागतं, ट्रॅफिकच्या समोर जावं लागतं मुंबईकरांना. तर असेच प्रॉब्लेम असतात जिथं कोणी नेते येतात ना, तिथं पूर्ण गाडीची जाण्यासाठी खूप मोठे बंदोबस्त असतात, म्हणून कुठेतरी मुंबईकरांना ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं. तर तुम्ही बघू शकता आम्ही इकडं आलेलो आहे आणि इथं बघा पूर्ण कॅमेरे वगैरे लागलेले त्या साईडला आहेत, मंदिराच्या भवनच्या त्या साईडला आहेत आणि आम्ही सगळे इकडं थांबलेलो आहे. आणि अमित शहा जे आहेत ना, ते सगळे मीडिया वगैरे चौकड सोडून ते फक्त जे कॉमन माणसं जिकडे आहेत ना उभे तिकडंच आलेले होते आणि जिथं गर्दी प्रचंड आहे तिथं. देवेंद्र फर्नांडिस यांनासुद्धा तुम्ही पाहू शकता. मी एक 2-3 जेंट्स होते त्यांच्या पाठी उभे होते आणि माझा स्टोरेज पूर्ण जवळ आल्यावर फुल भरलेला होता, व्हिडिओ एंड इथंच झालेला होता, तुम्ही बघू शकता.